नागपूर शहरातील पोलीस वर्तुळाला हादरविणाऱ्या नागपूर कारागृहातील मोबाईल व गांजा रॅकेटमध्ये आरोपी PSIच्या चौकशीतून अनेक बाबी समोर आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहर पोलीस व गुन्हे शाखेने राबवलेल्या मेगा सर्च ऑपरेशन अगोदरच कारागृहातील मोबाईल व इतर गोष्टी कैद्यांजवळून घेऊन त्यांची विल्हेवाट लावण्यात आली होती. दरम्यान PSI प्रदीप नितवणेला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. 5 सप्टेंबर रोजी कुख्यात मोक्का गुन्हेगार सूरज कावळे याला कारागृहात 51 ग्रॅम गांजा आणि 15 मोबाईल बॅटऱ्या घेऊन पकडण्यात आले होते. न्यायालयाच्या आवारात गांजा आणि बॅटऱ्या वाटपाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. तपासादरम्यान कारागृहातील निलंबित PSI प्रदीप नितवणे याने मोबाईलची बॅटरी आणि गांजा मागवल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी प्रदीपला अटक केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हेगार सूरज कावळे याच्या दबावाखाली प्रदीपने भावाला सूरज वाघमारेच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले होते. कारागृहातील कैद्यांकडे मोबाईल, गांजा आणि इतर आक्षेपार्ह वस्तू असल्याचेही त्याने चौकशीदरम्यान सांगितले. या प्रकरणात कारागृहातील काही कर्मचारी किंवा अधिकारी यांचा समावेश आहे. या दिशेने देखील चौकशी सुरू आहे. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, झीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.